व्यूअर्स, यू आर वॉचिंग पुलिस पंचायत न्यूज। सदर AICC वो कांग्रेस सुप्रीमो श्रीमती सोनिया गांधी को ED तहकीकात की मजम्मत करते हुए आज जिला गुलबर्गा में कांग्रेस कमेटी के जेर एहतमाम जिला कांग्रेस दफ्तर से दफ्तर डिप्टी कमिश्नर तक एक एहतजाजी जुलूस बड़े पैमाने पर मुनज्जम किया गया और BJP हुकूमत की अवाम मुखालिफ पॉलिसियों की मजम्मत करते हुए BJP हुकूमत के खिलाफ नारे लगाए गए। इस एहतजाज में KPCC कारगुजार सदर ईश्वर खंडरे, जिला सदर कांग्रेस कमेटी जगदेव गुप्तेदार कालगी, रुकने असम्बली गुलबर्गा शुमाल कनीस फातिमा, रुकने असम्बली जेवरगी डॉक्टर अजय सिंह, साबिक रुकने काउंसिल अलम प्रभु पाटिल, साबिक मेयर गुलबर्गा शरण कुमार मोदी, पार्टी के सीनियर कायदीन, यूथ कायदीन, वो खातून शाख के कायदीन और कसीर तादाद में कारकुनान शरीक थे। एहतजाजी कांग्रेस कायदीन को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। आज हम लोग जगत सर्कल पे यहाँ पे आज हम लोग प्रोटेस्ट कर रहे हैं सोनिया जी और राहुल जी के ऊपर जो अभी तक केस करे हैं, हम इसके खिलाफ यहाँ पर प्रोटेस्ट कर रहे हैं। ना यहाँ यहीं पर नहीं बल्कि गुलबर्गा में मुल्क के हर कोने में ये प्रोटेस्ट चलेगा और हम सब मिलकर ये लड़ाई लड़ेंगे। नहाक के जो ये लोग कर रहे हैं BJP वाले, अगर कांग्रेस पार्टी चाहती, अगर ये लोगों को अगर बीड़ी डालते कांग्रेस की हुकूमत में, तो आधा से ज़्यादा BJP के लीडर्स पूरे जेल में रहते होते। हम लोगों ने ये काम नहीं किया है, ये लोग अपना महंगाई बढ़ाते जा रहे हैं, GST बढ़ाते जा रहे हैं और महंगाई और GST से पब्लिक इतनी बेजार है। आने वाले दिनों में इंशाल्लाह ताला हम सब मिलकर सारी पब्लिक इनको बताएंगी कि पब्लिक की तरफ से आप जीत के आ रहे हैं, जो आप लोग परेशान कर रहे हैं। मोदी गवर्नमेंट का एक ही एजेंडा है, अमीरों को अमीर करो और गरीबों को और गरीब करो। ये चलने वाला नहीं है, आने वाले दिनों में पब्लिक खुद इनको सबक सिखाएगी। मैं अपनी जगह देती हूँ, शुक्रिया। ನೂರಕ್ಕೆ 100% ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುವುದು ಸದಸ್ಯಂತ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇರಬೇಕು ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ನೀವು ಈ ಕಾಲಚಕ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ಮೇಲಿದ್ದೀರಿ, ನಾವು ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತೀವಿ, ನಾಳೆ ನಾವು ಮೇಲಿರ್ತೀವಿ, ನೀವು ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗ್ತದೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ. ಅಧಿಕಾರ ಕುರ್ಚಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿಲ್ಲ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿದೆ ನಾಳೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅಧಿಕಾರ ಇದ್ದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾರಿಗಾದರೂ ಕಿರುಕುಳ, ಇವತ್ತು ಜನ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಗಾಂಧಿ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ನೀವೇನಾದರೂ ಅವರಿಗೆ ಕಿರುಕುಳ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೆ ವಿಫಲ ಆಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಜನ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಶಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಿಂದೇನೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಇದರಲ್ಲಿ ತಾರ್ಕಿಕ ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಮುಂದುವರೆಸ್ತೀವಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ಈ ಜನವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡೋಣ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಗಿಸಿ ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಜನ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಜನ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರೈತ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರ.